माझ्यासोबत आहेत खेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते सरजी, आणि आज इथं चाकण चौकामध्ये ॲक्च्युअल गजानन कॉम्प्लेक्स येथे ॲडव्होकेट अतुल बोर्डे यांचं म्हणजे संपर्क कार्यालय इथं चालू झालेलं आहे. काय बोलाल त्याबद्दलचं? खेड तालुक्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालय आल्यामुळं आमच्याकडे मोठ्या प्रमाणात वकील मंडळाचा स्कोप आहे. नवनवीन वकील डिग्री घेऊन या व्यवसायामध्ये येतात आणि ज्या ठिकाणी व्यवसाय करतात तिथे बसण्याकरता उत्तम जागा पाहिजे, आणि ज्या जागेवर आपण बसतो तिथे चांगला विचार करतासुद्धा आपल्या आल्या पाहिजे, तिथलं वातावरण तसं असलं पाहिजे. गजानन कॉम्प्लेक्स एक कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, या ठिकाणी अनेक ऑफिसेस आहेत आणि या ठिकाणी अतुल बोराडे यांनी ऑफिस घेतलं आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात तिथनं त्यांनी केलेली आहे. त्यांच्या या व्यवसायाला आणि त्यांच्या ऑफिसला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट अतुल गोर्डे. आज त्यांचं जनसंपर्क कार्यालयाचं इथं उद्घाटन झालेलं आहे. सर, खेडमध्ये कोर्ट आहे आणि खेडमध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करता, आणि आज इथं तुम्ही उद्घाटन तुमचं झालेलं आहे ऑफिसचं. हे दोन दोन ऑफिसेस काय अजेंडा आहे? 2009 साली वकिलीची सनद घेतल्यानंतर राजगुरुनगर न्यायालयात ॲडव्होकेट सुखदेवतातासाहेब पानसरे यांच्याकडे ज्युनियरशिप करत होतो, त्यानंतर तिथंच मी माझी वकिली चालू केली. आता खेड तालुक्याचा विचार केला तर चाकण आणि हा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर औद्योगिकीकरणामुळं या परिसरामध्ये वकिलीसाठी किंवा बाकी इतर गोष्टींसाठी व्यवसायांसाठी कामाची पोषकता चांगली आहे, आणि त्यामुळे मी आता माझं ऑफिस चाकणमध्ये चालू करण्याचा निर्णय घेतला. काय बोलाल अतुल गोर्डे बद्दल? आमचे सहकारी मित्र अतुलजी गोर्डे यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एक सर्वसामान्य परिस्थितीतून या ठिकाणी त्यांनी आपलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि एक कौटुंबिक जिव्हाळा असणारा व्यक्तिमत्व ज्या वेळेला वकिलीसारख्या क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेला निश्चितपणानं समाजाचा एक आदर्श पुढे घेऊन आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करतो. आणि आमचा सहकारी मित्र या ठिकाणी कौटुंबिक जिव्हाळा आजही खूप जपतो आहे. मला याचा खेद वाटतो की आज या ऑफिसचं उद्घाटन होत असताना त्यांच्यासमवेत त्यांची आई नाही आहे हे निश्चितपणानं दुःख त्यांना असेल, कारण स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशा अर्थानं या ठिकाणी गोर्डे साहेबांची प्रगती होत असताना त्यांच्या आईचा त्यांच्या डोक्यावरती खूप मोठा हात होता, आणि समाजात काम करत असताना गोर्डे साहेबांनी या ठिकाणी आमच्या राजगुरुनगर वकील संघटनेमध्ये उपाध्यक्ष होण्याची इच्छा दर्शवली आणि आमचा 450 वकील संघटनेचा वकील संघटना या ठिकाणी वकील संघटनेमध्ये उपाध्यक्ष इच्छा दर्शवल्यानंतर गोर्डे साहेबांना वकील संघटनेने या ठिकाणी बिनविरोध उपाध्यक्ष केलं. आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की आमच्या खेड बारची गेली 15-20 वर्ष कुठलीच निवडणूक बिनविरोध होत नाही, आणि एखादा व्यक्ती जर बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून काम करायला संधी देत असतील तर वकील सहकाऱ्यांचा जिव्हाळा, प्रेम, माया आणि समाजासाठी त्यांची असणारी तळमळ ह्याच्यातून आपल्याला दिसून येते, आणि आमच्या वकिलांचा त्यांच्यावर असणारा विश्वास दिसून येतो. आज नक्कीच तुमचा वकिलांचा जो काही विश्वास आहे त्यामुळं ते आज तुमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. माझ्याबरोबर काही अजून त्यांचे सहकारी आहेत. काय बोलाल तुम्ही अतुल गोर्डे सरांबद्दल? ॲडव्होकेट अतुल गोर्डे अतिशय मेहनती आणि जिद्दी, अगदी कामात देवपण शोधणारा असे हे आमचं गोर्डे साहेब. तर त्यांनी आता हे नवीन जे कार्यालय सुरू केले चाकणमध्ये, पूर्वी त्यांचं खेडला एक कार्यालय आहे पण अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामामध्ये चुणूक दाखवून त्याच्यामध्ये लोकांचा, पक्षकारांचा विश्वास संपादन करून खेडमध्ये चांगल्या प्रकारचं नाव वकिली क्षेत्रामध्ये कमवलेलं आहे. आणि त्यांनी आता हे नवीन जे ऑफिस सुरू केलं आहे त्याला मी हार्दिक अशा शुभेच्छा साहेबांना देतो. धन्यवाद. काय बोलाल तुम्ही? अतुल गोर्डे साहेब हे आपले गोसाजी गावचे सुपुत्र असून अगदी ग्रामीण विभागातले राहणारे होते. कावड कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहून LLB शिक्षण पूर्ण केले. त्यांनी गेली 15-20 वर्ष ते आपल्या राजगुरुनगर सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत आणि बिनविरोध असे उपाध्यक्षपदी त्यांनी विराजमान केलेलं आहे. उपाध्यक्ष असताना त्यांनी वकिलांसाठी अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांचे पर्याय शोधून त्यांच्या काय सवलती असेल ते सामोरे गेलेले आहेत. त्याचप्रमाणे मी ज्यावेळी अध्यक्ष होतो त्यावेळी माझ्याबरोबरीने त्यांनी सुद्धा चांगलं असे काम केलेलं आहे. असे विश्वासू आणि मन मिळव असे व्यक्तिमत्व आहे. एकंदरीत जर आपण बघायला गेलं की सर्वसाधारण घरातून जन्मलेला एक तरुण
कावड कष्ट करून वकिली घेतली. वकिलीची सनद घेतल्यानंतर सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असताना वकील संघटनेसाठी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रमाणात काम केलं आणि त्याच राजगुरू वकील संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहेत. आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारला की दोन ऑलरेडी ऑफिस असताना दुसरं ऑफिस तिसरं जे ऑफिस त्यांनी इथं दुसरं ऑफिस जे चालू केलेलं आहे तर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑफिस उघडला असा त्याचा अजेंडा त्यांनी बोलून दाखवला. आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास किंवा त्यांच्या पुढच्या वकिलीच्या वाटचालीस आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक अशा शुभेच्छा. कॅमेरा पर्सन सुदाम येवलेसह सतीश राठोड धन्यवाद. कंचोळी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.